बाजार दुकाने धार्मिक स्थळे मार्केट सर्वत्र सुरू असताना बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा कोरोनाच्या नावाखाली गेल्या तीन वर्षापासून असुरळीत आहेत ऑनलाईनच्या नावाखाली शिक्षणाचा बोऱ्या वाजला असून यामुळे शाळा सुरू करा म्हणून पाटोदा येथील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी शाळेसमोर आंदोलन केले प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागेही घेण्यात आले ना संसर्गा कोरोना संसर्गामुळे गेल्या तीन वर्षांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामध्ये सर्वाधिक नुकसान शालेय विद्यार्थ्यांचे झाले आहे मागील तीन वर्षापासून कोरोनाच्या नावाखाली शाळा बंद सुरू असा लपंडाव सुरू आहे सद्यस्थितीत राज्यातील इतर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा सुरू असताना बीड जिल्ह्यातील शाळाच का बंद असा प्रश्न पडणे साहजिकच आहे पाटोदा येथील ग्रामस्थ मागील एक महिन्यापासून प्रशासन लोकप्रतिनिधी यांना वारंवार निवेदन देऊनही शाळा सुरू करत नाहीत अशा स्थितीत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थी राष्ट्रपाल नारायण मुळे बळीराम सर्वदे बाळासाहेब देशमुख गोविंद जामदार कैलास पाडोळे अनिस पठाण परमेश्वर सर्वदे आदींसह ग्रामस्थ पोलीस प्रशासन शिक्षण प्रशासन उपस्थित होते गट शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा प्रशासन शाळा सुरू करण्याच्या सकारात्मक आहे लवकरच शाळा सुरू होईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले नागनाथ वारद एआयएन न्यूज अंबाजोगाई